नमस्कार, शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। करंजी हा दिवाळीच्या फराळातला सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे। ह्या करंजा सोप्या पद्धतीने खुसखुशीत कशा बनवायच्या ते आपण बघूया। सर्व साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे। सर्वप्रथम आपण एका बाउल मध्ये 2 कप मैदा घेतला आहे, त्यामध्ये 1/2 कप बारीक रवा, चिमूटभर मीठ हे आपण मिक्स करूया। आपण 2 टेबलस्पून साजूक तूप कडकडीत करून घेतले आहे ते ह्यात घालूया आणि चमच्याने मिक्स करूया, कारण हे तूप गरम आहे। हे आपण आता हाताने मिक्स करूया। कडक तुपामुळे वरव्यामुळे करंजा खुसखुशीत होतात। हे पीठ आपण हातावर असं चोळून मिक्स करूया। हातात घेतल्यावर ह्याचा असा गोळा झाला पाहिजे। आता आपण थोडे थोडे पाणी घालून ह्याचा घट्ट गोळा भिजवून घेऊया। घट्ट गोळा भिजवून झाला आहे। आपण आता हे पीठ झाकण लावून 20 मिनिटे बाजूला ठेवूया, करंजीसाठी सारण करूया। आपण कढई गरम केली आहे, 2 मोठे चमचे खसखस घालूया। मंद आचेवर खसखस आपण भाजून घेऊया। खसखस सतत हलवूया, त्यामुळे सर्व बाजूंनी एकसारखी भाजली जाईल। खसखसचा रंग बदलायला लागला आहे हे आपण काढून घेऊया। मंद आचेवर 2 कप किसलेले खोबरे भाजून घेऊया। खोबरे पटपट हलवल्यामुळे सर्व बाजूंनी एकसारखे भाजले जातात। अशा पद्धतीने सारण व्यवस्थित भाजल्यामुळे करंजीला चव छान येते। खोबरे व्यवस्थित भाजले आहे, हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण कढईत 1 मोठा चमचा तूप घालूया, त्यामध्ये काजू बदाम ह्याचे काप करून घेतले आहे आणि मनुके घेतले आहेत, हे ड्रायफ्रुट्स घालूया। ड्रायफ्रुट्स आवडत असेल तरच घाला आणि हे आपण भाजून घेऊया। भाजल्यामुळे ड्रायफ्रुट्सची चव खूप छान येते। गॅस बंद करूया आणि हे आपण काढून घेऊया। आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। ही भाजलेली खसखस थंड झाली आहे, हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची जाडसर पूड करून घेऊया। आपण जाडसर पूड करून घेतली आहे। ह्यामध्ये आपण खोबरं घालूया आणि हाताने थोडं कुसकरून घेऊया। ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स, अर्धा छोटा चमचा विलायचीची पावडर आणि 1 कप पिठी साखर। पिठी साखर आपण चाळणीने चाळून घेतली आहे, हे आपण मिक्स करूया। पिठी साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। सारण तयार आहे। हे सारण बनवून हवाबंद डब्यात 2 ते 3 आठवडे ठेवू शकता। जेव्हा पाहिजे तेव्हा पीठ भिजवून गरम गरम करंजा खाऊ शकता। 20 मिनिटे झाली आहेत। हे पीठ आपण परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया। पिठाचा आपण रोल केला आहे, ह्याचे आपण सुऱ्याने एकसारखे गोळे करूया। रोल केल्यामुळे पिठाचे गोळे एक समान होतात। हे पिठाचे गोळे आपण झाकण लावून ठेवूया। एक गोळा घेऊया
ह्याची आपण पातळ पारी लाटूया। हे पीठ चिटकत असेल तरच ह्याला कोरडा मैदा लावावा। पातळ पारी लाटून झाली आहे, आपण ही पारी साच्यात ठेवूया। ह्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा सारण भरूया। कडेने थोडे दूध लावूया। आणि वरची बाजू आपण ह्यावर ठेवूया। आणि बोटाने व्यवस्थित बंद करून घेऊया। कडा व्यवस्थित दाबून बंद केली नाही तर करंजी तेलात फुटते, त्यामुळे कडा पूर्णपणे बंद करणे फार महत्त्वाचे आहे। ह्याच्या कडा अशा पद्धतीने दाबूया आणि बंद करूया। आपण साचा असा दाबून घेऊया। साचा उघडून करंजी काढून घेऊया। खूप सुंदर करंजी झाली आहे। ही करंजी आपण स्वच्छ किचन टॉवेलने झाकून ठेवूया आणि अशाच पद्धतीने आपण सर्व करंज्या करून घेऊया। कढईत तेल गरम केले आहे, त्यामध्ये आपण थोडं पीठ सोडून बघूया। करंजीला जसं तेल पाहिजे तसं हे तेल तापलेलं आहे। आपण मंद आचेवर करंज्या तळून घेऊया। तेलात जास्त करंज्या सोडल्या तर फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे कमीच घातल्या आहेत। आपण ह्या करंज्या रंग बदलायला लागला की लगेच काढणार आहोत। करंज्या सतत हलवल्या तर फुटू शकतात। पातळ पारीमुळे करंज्या पटकन तळल्या जातात। जर तेलात टाकल्यावर करंजी फुटली तर ती लगेचच कढईतून काढून घ्यावी, त्यामुळे इतर करंज्या व्यवस्थित तळता येते। फुटलेल्या करंजीतील सारण तेलातील इतर करंज्यांना लागू शकते व तेल व करंज्या खराब होऊ शकतात, म्हणून करंजी फुटली तर कढईतून पटकन काढून घ्यावी। रंग बदलायला लागला आहे, आपण ह्या टिश्यू पेपरवर काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व करंज्या तळून घेऊया। ह्या करंज्या थंड करूनच हवाबंद डब्यात ठेवाव्या, गरम भरल्या तर मऊ होतात। ह्या 2 ते 3 आठवडे टिकतात। तयार आहे सोप्या पद्धतीने झटपट खुसखुशीत व चविष्ट करंजा। एक तोडून बघूया। खूपच खुसखुशीत झाले आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघत रहा शांभवीज किचन। धन्यवाद।